मी तुम्हाला असं विचारेन की नृत्य तुम्हाला कधी भेटलं? अगदी खरं सांगायचं तर माझे वडील विरसिंगपुरेच्या, मी काळ बोलते 65 वगैरेच्या काळी, मे बी 55 माझी आई वडिलांचं लग्न झालं असेल त्याच्या अगोदर, ते डान्स शिकायला जायचे. बरं, वडील तुमचे? वडील, वडिलांची हाऊस डान्सर व्हायचं होतं त्यांना. लग्न झाल्यानंतर आईला पण डान्सला शिकवलं, पण आजी म्हणाल्या माझी काही सून शिकणार नाही, तिला घरात बसू दे, तुझी मुलगी झाली समजा चुकून तुला तर शिकव. आणि 13 वर्षापर्यंत काय त्यांना बाळ मूल झालंच नाही. बरं, मग पहिली मुलगी झाली मोठी माझी बहीण भावना, त्याच्यानंतर मी दुसरी. मग त्या लोकांनी डिक्लेअर केलं की आता माझी आई शिकणार नाही, ह्या मुलीच शिकतील मोठ्या झाल्या की. दोन्ही मुलींना डान्स शिकायला पाठवले, माझी मोठी बहीण पळून यायची आणि मी रमेश पुरवगुरुजी बालभवनमध्ये, चरणी रोडला जे बालभवन आहे तिथे ते रमेश पुरवजी शिकवायचे फोक डान्स, आणि तिथून 4 वर्षाची होती जिथे मला त्यांनी पहिल्यांदा प्रोग्राममध्ये घेतलं. 6वीत आल्यावर पुरव सरांना असं वाटलं की या मुलीमध्ये काहीतरी आहे, म्हणून त्यांनी त्यांचे गुरुजी म्हणजे आचार्य पार्वती कुमारांकडे मला न्यायला सुरुवात केली. फक्त घेऊन जायचे, सध्याचं त्यांचं राहतं घर आहे गणेश प्रसाद, तिकडे गुरुजी गच्चीवर डान्स बॅले बसवायचे. पुरव सर म्हणायचं तुला ना पार्वती कुमारांकडे शिकवायला पाठायचे. 2 वर्ष त्यांनी थांबले आणि 1978 म्हणजे मी होते 7वीत होते तेव्हा त्यांनी मला गुरुजींच्या घरी गुरुपौर्णिमेला घेतलं आणि उभी केली तिकडे गुरुंच्या समोर आणि म्हटलं हिला भरतनाट्यम शिकवा, ही माझी मुलगी तुम्हाला देतो, पुरव सर आणि माझे बाबा. तर ते म्हणाले बरं. म्हणजे इंटरव्ह्यूसारखंच झाला होता की ABCD येते हो, मग तू बी म्हणजे काय? तर आपण जे काय बी म्हणजे बॅट असं शिकलेलो असं नाही, बी म्हणजे बर्थ, बर्थ आणि डी म्हणजे डेथ. बर्थ आणि डेथच्या मध्ये एक सी आहे, बी आणि डीच्या मध्ये एक सी आहे, ते म्हणजे चॉईस. सो यू हॅव टू लिव युअर लाईफ हाऊ इट इज इन युअर हँड. आणि त्या दिवशी त्यांनी मला बच्चू म्हटलं, बच्चू, कारण मी खूप एक्स्ट्रा एनर्जेटिक होती, एक्स्ट्रा वॅगंट होती, मी तुमच्यासारखे चुडीदार घातलेले नव्हते, मी हाफ पॅन्ट घालून फिरायची आणि मला सगळं ते पोसायचे, माझं सगळं नाटक ते पोसायचे, कारण सगळ्यामध्ये सगळ्याच्या या शेवटी एक विनम्रता होती, एक विनय होता, एक आदरयुक्त भीती होती जे त्यांना दिसत होतं. आणि अगदी मी म्हटलं हां मला कळलं तुम्ही सांगाल ते मी करीन, पण मला तुमच्यासारखंच गुरु बनवा. बरं, तिला आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणा, म्हणजे येती 1979 गुरुपौर्णिमा गेली, पाया पडले, वही ठेवली, नारळ ठेवला, काय पुरव सरांनी फळं बिळं सगळी मिठाई हार वगैरे. आणि प्रसंग असा होता की सगळं दिलं, गुरुदक्षिणा, गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे हे माहीत नव्हतं. पुरव सरांनी लगेच आपल्या खिशातनं पाकिट काढलं, पैसे दिले, दे सरा गुरुजींना पाया पडून दे. रमेश थांब जरा, मला म्हणाले इकडे ये, हे तांदूळ घे हातावर ठेव, अक्षता समर्पयामी, सर्वम समर्पयामी, बरोबर नाही, सगळं अक्षतामध्ये असतं, अक्षता दे आणि मला सांग तू रोज प्रॅक्टिस करणार एवढी गुरुदक्षिणा मला आज दे. सो इथून माझा प्रवास सुरू पहिला झाला तो BD आणि सी. त्यांनी मला त्या दिवशी पहिला धडा शिकवला अक्षता देऊन की गुरुदक्षिणा घ्यायची नाही, आणि आज मी तीपर्यंत मी कुठलीही गुरुदक्षिणा घेत नाही. वा, मग कसे शिकवायचे हो पार्वती कुमार, जरा सांगा आम्हाला. ज्ञान आणि साधना, श्रद्धा आणि सबुरी, ह्या मूळ तत्वांवर आधारित त्यांचं नॉलेज असायचं. म्हणजे अगदी उजवा पाय पुढे ठेव एवढं जरी त्यांना म्हणायचं असेल तर उजवा पाय पुढे ठेव म्हणणार नाही. दक्षिण पादाचा उपयोग, आता दक्षिण म्हणजे काय, पाद म्हणजे काय, संस्कृत टर्म होते, आम्हाला काही कळायचं नाही. पण बोलता बोलता नुसतं साध्या बोलण्या बोलण्यामधून आम्ही दक्षिण म्हणजे उजवा, वाम म्हणजे डावा, ह्या गोष्टी आम्ही शिकत गेलो अगदी 7वीपासून.
माझ्या शाळेत संस्कृतचा अभ्यास नव्हता, कारण आमच्या शाळेला संस्कृत नव्हतं, सब्जेक्टच नव्हता. म्हणजे त्यांच्या बेसिक शिकवण्यामध्ये परंपरेची जोड असली, शास्त्राची बैठक असली, तरी तुम्हाला डायरेक्ट स्पून फीड करून शिकवायचे नाही. काही गोष्ट शिकवायची असेल तर अमुक पुस्तक काढ, त्या पुस्तकातनं तो श्लोक काढ, त्या श्लोकातला एक शब्द घे, त्या शब्दाचा एक अर्थ डिक्शनरीमधनं काढ, मग संस्कृती कोशातनं काढ, मग ज्ञानकोशातनं काढ, मग विश्वकोशातनं काढ, आणि मग तो तिथे आपल्याला कुठे कुठला अर्थ बसेल. आणि हा सगळा गूढ अभ्यास फक्त एक श्लोकाचा अर्थ करण्यासाठी, बरं तो श्लोक काही उपयोगाचा नसतो नाचण्यासाठी, तो उजवा नुसता हात असा करण्यासाठी असतो, पण त्याच्यासाठी तो 4 दिवसाचा अभ्यास असतो फक्त उजवा हात असं करण्यासाठी. असं 1 वर्ष 2 वर्ष आणि 3 वर्ष गेली. 3 वर्षानंतर नारिकेल समाकारा दृश्यते अपि सज्जना अन्ये बदरिकाकारा बहिरेव मनोहरा. नारळासारखा त्या माझ्या गुरूंचा स्वभाव मला कळला, म्हणजे मी 10वीत असेपर्यंत मला तो रिअलाईज झाला. नारळ म्हणजे बाहेरनं कसं खणखणीत एक ठपाटप मारतं ते ना, कसं कडक असतं, आणि आतमध्ये काय असतं, गोड पाणी असतं, हो की नाही, आणि गोड गोड खोबरं असतं. तो सज्जन असतो बेटा. आणि अन्य बदरिकाकारा म्हणजे दुसरे सगळे बोरासारखे असतात, बोर एकदम टवटवीत गोल्डन दिसतं, पण प्रत्येक बोरामध्ये कीड असतं, असं एखादं बोरच असेल की जो चांगला असतो. आता आपण जरा त्या दुर्गा झाली गौरीकडे येऊया. अगदी अगदी चालेल. ती गोष्ट आम्हाला मला तुमच्याकडून ऐकायचीच आहे. एक दिवस बसमधनं गिरगावातून ताडदेवला येताना एका मुलानी माझी मस्ती केली होती, 9वी 10वी काय आठवत नाही मला. माझ्या हातात ते टिफिन बॉक्स होता, मी त्याला धक्का मारला आणि खाली पाडला. डबल डेकरची बस होती, ओपन होतं, खाली पाडला आणि टपाटप मारलं, इतकं मारलं की त्याला रक्त आलं. आता तो दारू प्यायला होता हे मला नंतर कळलं. मार 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 रक्त आल्यावर मी पळत सुटले. ग्रँड रोड स्टेशनपासून ताडदेवपर्यंत गुरुजींकडे गेली, मिठी मारून रडायला लागली, मी एकाचा खून केला. ते कळे ना त्यांना, हिली काय केलं, काय झालं बाबा तुला. मग पोलीस स्टेशनला गेले, कंप्लेंट केली, असं समस्ती केली, झालं सगळं केलं. मला एकाही शब्दांने ओरडा बसला नाही. तू काय केलं, बरोबर केलं, एवढंच बोलले ते. अशा माझ्या प्रत्येक म्हणजे वाईट चांगल्या मस्ती, एकदा मी पतंग, तुम्ही असं म्हणता ना, आमचं माय बिल्डिंग इज 6th फ्लोअर बिल्डिंग, आणि खास असली की आपण 6व्या मजल्यावर चढतो, आणि मग ते गटारातल्या पाईपमधनं खाली उतरायचं आणि ते पतंग उतरवायची. करताना पाय सटकला आणि 6व्या मजल्यावरनं 4थ्या मजल्यावरची पॅरापेट पकडली आणि बोंबलते सगळ्यांना, ओ वाचवा वाचवा वाचवा, चालले माझं. तोपर्यंत फायर ब्रिगेड आले, सगळे आले आणि ते गटारातून ती ही टाकली आणि मला उतरवली. आणि मग पप्पा चिडले, हिला गुरुजींकडे ठेवून द्या म्हणून घेऊन आले. गुरुजी एक शब्दाने बोलले नाही, तू डान्सर आहेस ना, असं पायाला लागेल, हाताला लागेल, पुढे काय होईल तुझं, अशी मस्ती नाही करायची. हां बाळ, अरे पप्पा म्हणतात ओरडा तिला, ते काही ओरडत नाही. ह्या सगळ्याच्या मागे त्यांना मला दुर्गा करायची होती, मला ह्याचा कल्पना नाही. दुर्गा झाली गौरीचे 50 प्रयोग झाल्यानंतर, 5 वर्षानंतर म्हणाले, बेटा तुला ती दुर्गा म्हणून बनवायची होती, म्हणून तुला तुझे सगळे ते नखरे लाड पोसत होतं. दुर्गा झाली गौरीची गोष्ट अशी आहे, राजाची एक राजकन्या आहे आणि ती अत्यंत काय म्हणतात, बिघडलेली राजकन्या, म्हणजे मला फुलांचा बिछाना हवा तर तिला फुलांचा बिछाना मिळतो, आणि ती म्हणते अरे मला कळी टोचली म्हणून माळ्याला फाशी द्या. दुसऱ्यांचे मला पिसांचा बिसाना हवा, पिसांच्या बिछाण्यामध्ये मला एक सळी टोचली म्हणून साळ्याला फाशीला द्या, असं बोलणारी ती मुलगी होती. आणि तो रोल मी उत्तमपणे पार पाडावा, छानपणे करावा म्हणून माझे हे सगळे लाड पोसले गेले होते ते 1.5 वर्ष. म्हणजे
प्रत्यक्ष अनुभवातून प्रत्यक्ष शरीरातून तो अभिनय उतरला पाहिजे म्हणून ते ओरडायचं नाही कोणी हिला, कोणी बोलायचं नाही असं म्हणायचे. तेव्हा पुरव सरांनाही कळलं नाही, पप्पांनाही कळलं नाही, मला तर डेफिनेटली कळणार नाही. पण 50 प्रयोग झाल्यानंतर ते म्हणाले, बेटा आजपासून दुर्गा झाली बंद. आणि मला इतका राग आला होता, टॉप म्हणजे टॉप कसं म्हणजे, कारण 50व्या प्रयोगला शशी कपूर आले होते आणि ते ऑफर देऊन गेले होते की संध्याला आपण कुठेतरी फिल्ममध्ये घेऊया वगैरे. कारण मी ऑलरेडी राजा राणी को चाहिए पसीना विशांतरामच्या फिल्ममध्ये 2 फिल्ममध्ये काम केलं होतं. मग काय आपल्याला एकदम चढलेली असते ना, तर तणाटणा अगदी गुरुजींकडे जाऊन पण बोलायची हिंमत नव्हती, कारण तोपर्यंत विनम्रता खूप वाढली होती. कळलं होतं की आपण काहीतरी चुकतोय. श्रद्धा खूप वाढली होती की गुरुजी मला जी दिशा दाखवतील ती सत्याची दिशा असेल, तोच माझा मार्ग असेल. कारण 10वीचा माझा एक अनुभव तुम्हाला सांगायला विसरले ना मी. 10वीच्या अनुभवामध्ये असं की तुम्हाला 10वी संस्कृत तुम्ही शाळा पास केल्यानंतर तुम्हाला 95% आले तर तुम्ही काय घेणार सांगा बघू. सगळे सायन्स घेणार ना. हां मी पण तशीच, मला त्यावेळेला 86% पडले होते, शाळेतनं पहिला नंबर होता. आणि मी म्हटलं मी सायन्स घेणार. मी आपले गेले झेवियर्सचा फॉर्म घेऊन आले, कारण दॅट वॉज अ बेस्ट कॉलेज. झेवियर्स कॉलेज वॉज अ बेस्ट कॉलेज ड्युरिंग दॅट टाईम. आणि गुरुजी पप्पा आणि पुरव सरांनी तू असा फॉर्म फाडून टाकला, सायन्स नाही घ्यायचं, तू आर्ट्स घ्यायचं, आर्ट्स घ्यायचं आणि संस्कृत घ्यायचं, संस्कृत घ्यायचं आणि विल्सनमध्येच जायचं. डोकं खराब झालं आहे म्हटलं, ते विल्सन ते कबाडीचं दुकान आहे, मी नाही जाणार विल्सन कॉलेजमध्ये म्हटलं. ते काय कोण ऐके ना, मला राग आला, मी घर सोडून दिलं. मी घर सोडून दिलं 7:00 एक दिवस रात्री. आणि तिथून चालत सुरुवात केली, दादरपर्यंत चालत चालत आली. दुपार मला वाटतं 3:30-4 झाले असतील. गिरगावातून इथपर्यंत दादरपर्यंत काय पैसे असतील की नाही तेही आठवत नाही मला, पण पाणी प्यायलेलं आठवतं, काहीतरी खाल्लेलं पण आठवते. आणि तिथून परत वळले, कारण ती तुमची झोपडपट्टी कुठली, धारावीची ती मध्ये आली आणि मग टरकली. म्हटलं आता पुढे कुठे जायचं म्हणून आपण परत वळलो. परत वळलो तर घरी येईपर्यंत 1 होता रात्रीचा. तोपर्यंत पप्पांनी पोलीस कंप्लेंट झालेली होती, गुरुजींकडनं झालेलं होतं, सगळं झालं होतं. मग पोलीस स्टेशनला नेलं, VP रोड पोलीस स्टेशनला बसवलं. काय पाणी पिणार का म्हटलं नाही. मग ते विचारलं कुठे गेली होती, म्हटलं मी घर सोडून गेली होती. का गेली होती म्हटलं, मला संस्कृत घ्यायला लावतायत आणि मला मी सायन्स घेणार आहे वगैरे. ते म्हणाले ती समजूत पोलीस समजूतदार मुलगी आहे, असं करू नको वगैरे असं असं म्हटलं. माझी साईन घेतली आणि आम्ही परत आलो. मला वाटतं तिथेही गुरुजींनी सांगितलं असेल तिला ओरडायचं नाही, घरचे कोणी ओरडले नाही. 1 दूध प्यायला देऊ का, बिलकुल नको म्हटलं, झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलेलं आठवते, पण मी नजर काय देत, माझा भाऊ तो माझ्यापेक्षा लहान हा 2 तो असा बसला होता. म्हटलं आई कुठे, बाहेर. बाबा कुठे, बाहेर. म्हटलं तू का नाही, तुला तू बाहेर जायचं नाही म्हणून बसवले म्हणे, तू बाहेर जायचं नाही म्हणून बसवले. अच्छा म्हटलं, किती दिवस तुला बसवणार. झालं तरी त्या लोकांनी फॉर्म भरला, विल्सन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. आणि फर्स्ट डे असतो ना कॉलेजमध्ये, आपण फर्स्ट डेला जातो ना, तिकडे मला घेऊन गेले आणि बाहेर पप्पा थांबले, आतमध्ये मला घेऊन पाठवली. ते फॉर्म बीम घेऊन गेली, म्हटलं कोण संस्कृतचा प्रोफेसर कोण आहे जरा बघू. आणि त्याच्याकडे गेली, खेर सर होते, प्रोफेसर खेर, ही इज ऑल्सो नो मोर नाव, ही यूज टू लव्ह मी. ते गेले आणि एकदम सफेद सफेद केस हां त्यांचे. आणि गेल्याबरोबर सगळ्यांनी नमस्ते केलं, मी पण नमस्ते केलं. मग सगळे हे रूम सगळे कॉमन रूम वगैरे दाखवले. मग मी सरांकडे सगळं संपत आलं की म्हटलं खेर सरांकडे, सर नमस्कार, मला तुमच्याशी बोलायचं आहे. ते म्हणजे बोल ना बेटा, ये ना. मी म्हटलं मी पार्वती कुमारांची स्टुडंट आहे. हो मला गुरुजींनी निरोप पाठवला आहे म्हणे. अच्छा म्हटलं तुमच्यापर्यंत पण पोचलो आहे. अच्छा तर म्हणे तू काळजी करू नको, तुला शाळेत संस्कृत नव्हतं हे सगळं मला सांगितलं, मी तुझ्यावर पूर्ण मेहनत करीन. मला आला राग, हे काय, मी यायच्या अगोदर माझा निरोप कसा पोचतो इकडे की मी इतकी बावळट आहे, मी इतकी. म्हटलं हे बघा, मला संस्कृतमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे, मला संस्कृत अजिबात येत नाही, मी पेपरमध्ये काही लिहिणार नाही, म्हणजे तुम्ही मला 0 द्या म्हणजे मी परत सायन्सला जाईन. ते म्हणाले ओके. त्यांच्याकडे पण धैर्य होतं खूप. ते म्हणाले बरं. त्यांनी ऐकून घेतलं. इतकी वाईट मुलगी की येऊन सांगते मी पेपर लिहिणार नाही, मला 0 द्या म्हणजे मला फेल करा आणि म्हणजे मी सायन्समध्ये जाईन. ते म्हणाले ओके ठीक आहे बरं.
आणि मी काय लेक्चर अटेंड करायला जायची नाही. तो एकच लेक्चर अटेंड करायचं नाही आपण, बाकी सगळे करायचे बर. हां, तो नाही अटेंड करायचा. फर्स्ट युनिट टेस्ट काय असतात त्याच्यात परीक्षा पण नाही दिली ती बर. फेल पाहिजे ना आपल्याला, फेलचा रिझल्ट पाहिजे हो. चमत्कार असा की मला सगळ्याच पेपरमध्ये ॲबसेंट ॲबसेंट लिहून आलं. आणि म्हटलं मी बाकीचे पेपर दिले आहेत, इकडे फेल येणार? ते म्हणाले नाही नाही, सगळ्यात फेल ॲबसेंट होती ती, म्हणे ॲबसेंटच आहे. असं करत करत त्या दिवशी माझं एक मनपरिवर्तन झालं की आपण कुठेतरी चुकतो आहे. जर आपल्या गुरुला आपल्याबद्दल इतकी श्रद्धा, इतका विश्वास आणि इतकं गूढ मत आहे की मी हुशारच आहे, मी इंटेलिजंटच आहे, मग मला संस्कृत का येऊ नये? मग मी कपडे चांगले का घालू नये? त्यांना हवे तसे घालून बघू नये? मी सुंदर दिसते असं ते म्हणतायत म्हणजे मी कुठल्याही कपड्यात सुंदर दिसीन? असे वेगळे वेगळे पैलू माझ्या डोक्यात फिरायला लागले. आणि दुसऱ्या दिवशी संस्कृतच्या लेक्चरला गेली, दुसऱ्या दिवशी चुडीदार बाबांना सांगितलं घेऊन या एक नवीन, मला घालायचं आहे प्रॅक्टिसला. असे बदल बदल होत गेले. आणि तिथून रानटी संध्यापुरेच्या वैचारिक संध्यापुरेच्या झाली. वैचारिक वैचारिक, क्या बात क्या बात, फारच तुम्ही छान सांगितलं. मला सांगा की मग तुम्ही या संस्कृतकडे, नाट्य नृत्यशास्त्राकडे जाणतेपणी पाहायला लागलात. अगदी बरोबर. हां, आणि मग तुम्ही असं ठरवलं की इथं आता आपली करिअर आहे म्हणजे. हां, दॅट इज आय एम टॉकिंग इन 81-82. हां, 78-82 ही चार वर्ष अगदी रानटी म्हणायला हरकत नाही, बंडखोरीची गेली, अगदी बंडखोरीची, अगदी अगदी. आणि 82 नंतर मग तुमचं शिक्षण कसं कसं झालं पुढे? कसं झालं की त्यांनी माझं ते दुर्गा झाली गौरी बंद केलं. हो, चिडले नी आणि पण तरी पण गुरुजी म्हटल्यावर मी म्हटलं ठीक आहे, आता तुम्ही सांगताय म्हणजे काहीतरी योग्यच असेल. आणि त्यांनी अभिनय दर्पणम नावाचं एक भरतनाट्यमचं पाठ्यपुस्तक आहे, त्या पाठ्यपुस्तकामध्ये 324 श्लोक आहेत. ते 324 श्लोकाचं नृत्य मंचन, म्हणजे ते श्लोक पाठ करायचे, म्युझिक त्याचं सेट करायचं आणि त्याच्यावर नृत्य बसवायचं. आणि ते नृत्य मी 324 श्लोक करणारी विश्वामधली एकमेव नर्तिका अजूनही आहे. त्याचा प्रयोग आम्ही 1986 सुरू केले त्याचे प्रयोग. तसे 82 ते 25 श्लोक शिकवले की INTच्या दामूभाई झवेरींच्या घरी त्यांना कोणाला तरी VIPना बोलवायचे की आज हे VIP येणार त्यांना दाखवूया, मग उरलेले 25 श्लोक आणखीन दुसऱ्या VIPना दाखवायचे. आणि असा एक नृत्याबद्दल आवड निर्माण करणारा प्रवास सुरू झाला. नृत्या म्हणण्यापेक्षा पण नृत्य जगायचं कसं, नृत्य शिकायचं नाही किंवा शिकवायचं नाही, नृत्य जगायचं कसं हे फार महत्त्वाचं असतं. कारण नृत्यम संस्कृती संवर्धनम, वेदामध्ये हा सापडलेला एक श्लोक आहे की नृत्यद्वारा संस्कृतीचं जतन केलं जातं. नृत्य माध्यमातून संस्कृतीचं जतन करण्याची जबाबदारी नृत्याद्वारा होते. कारण नृत्याद्वारा असं एकही ज्ञान नाही, असं एकही शिल्प नाही, अशी एकही कला नाही, असं एकही अभ्यास नाही की तुम्ही नृत्याद्वारा दाखवू शकत नाही. बरं, आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही नृत्याचा अभ्यास करता तर त्याला लिंकने तुम्हाला शिल्पाचा, चित्राचा, पुराणाचा, वेदांचा, इतिहासाचा अभ्यास करावाच लागतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सर्व विशेष ज्ञान, वेगळ्या वेगळ्या विषयांचं ज्ञान मिळवून मग तुम्ही ते नृत्याचं प्रेझेंटेशन करू शकता. हे जेव्हा ह्याची जेव्हा जाणीव झाली आणि ह्याचं जेव्हा ज्ञान मिळत गेलं तेव्हा त्याच्याबद्दलची आवड वाढत गेली, त्याचं वाचन वाढत गेलं. आम्ही इंटरनेट अजूनही वापरत नाही, आम्ही अजूनही पुस्तक वापरतो. तर तसं तुम्ही सर्वांनी पुस्तक वाचायचा, पुस्तक वाचायची सवय ठेवा. रोजची 2-3 पानं 4 पानं जेवढं वाचता येईल, तुम्हाला इंटरनेटमधनं मिळालेलं ज्ञान हे परिपूर्ण नसतं. तेवढंच ज्ञान कम्प्लीट आहे असं नाही, त्याच्या पलीकडे लोकांनी त्याच विषयाकडे बघितलेला दृष्टिकोन असतो. आणि तो जर तुम्ही वेगवेगळी पुस्तकं, वेगळे वेगळे रेफरन्स बुक्स वाचले तर तुम्हाला कळेल की त्याच्या मागे त्याचा केवढा मोठा अभ्यास असतो. संध्याताई, तुमच्या PhDचा विषय काय होता? थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ अंगिका अभिनय इन भरतनाट्यम. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शास्त्र आणि संप्रदाय. शास्त्र म्हणजे ग्रंथ,
आणि संप्रदाय संप्रदाय म्हणजे तुम्ही जे प्रॅक्टिकल करता ते, जसं तुम्ही सायन्समध्ये बुकमध्ये लिहिलेले असतात तेच तुम्ही प्रॅक्टिकल म्हणून करून दाखवता, तसंच आमच्याकडे पण असतं. आमच्या बुकमध्ये अमुक हात, अमुक पाय, अमुक मान, अमुक वार असं सगळं लिहिलेलं असतं आणि त्याप्रमाणे आम्ही प्रॅक्टिस करतो. तर असं विचारलं जातं पहिलं की शास्त्र पहिलं की परंपरा पहिली, प्रॅक्टिकल पहिलं की थिअरी लिहिली आहे ती पहिली, अंडं पहिलं की कोंबडी पहिली. तुम्हाला प्रश्न आहे ना, तसाच आम्हालाही प्रश्न असतो. तेव्हा आम्ही एक बेस आणि आधार म्हणून पाणिनीचं एक सुंदर सूत्र सापडलं आहे, शास्त्रात रूढीय बलियसी. शास्त्रामध्ये आणि परंपरेमध्ये जेव्हा भांडण होते तेव्हा परंपरा ही महान असते, कारण परंपरा ही जीवित असते, परंपरा ही परिवर्तनशील असते आणि परिवर्तन ही जीवन आहे हे लोक म्हणतात. आणि म्हणून परंपरेला मान द्यायचं, परंपरेला मान झुकवायची. परंतु ह्याचा अर्थ शास्त्रांना बुडीत घाला, पाण्यात फेकून द्या असं नाही, कारण त्याच्या आधाराशिवाय परंपरा पुढे चालूच शकत नाही. कारण परंपरेला जो आधार आहे तो शास्त्रांचा आहे आणि तो शास्त्रांचा आधार, बिकॉज ऑफ दॅट यू आर लर्निंग ए बी सी डी थिअरी, जे काही तुमचं 1 2 3 4 चाललं आहे दॅट इज ओनली अँड ओनली बिकॉज ऑफ थिअरी. सो सायमल्टेनियसली थिअरी आणि परंपरेचं बॅलेन्स करण्यासाठी, त्यांच्या दोघांचं एकमेकांशी ब्रिज बांधण्यासाठी एक वेगळा अख्खा समाज निर्माण व्हायला पाहिजे. कुठल्याही शास्त्रात, नृत्यशास्त्रात, संगीतशास्त्रात, चित्रशास्त्रात किंवा फिजिओलॉजी, फिजिक्स, सायन्स, बायोलॉजीमध्ये असं नाही, पण कुठल्याही कलेमध्ये, विशेष ज्ञानामध्ये, विज्ञानामध्ये संपूर्ण एक अख्खा समाज असा वेगळा निर्माण व्हायला पाहिजे ज्यांनी थिअरी आणि प्रॅक्टिस याला बॅलेन्स केलं पाहिजे, याला ब्रिज बनवलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेचा प्रयोग तुमच्या या PhD मध्ये करण्याचा तुम्ही प्रयत्न केला. मला एक सांगा, शिष्य जेव्हा गुरु होतो तेव्हा त्याच्यात बदल काय होतो? आता शिष्यत्व जी परिस्थिती अशी आहे की ती कायमी स्वरूप आहे. शिष्यत्व हे कायमी स्वरूपाचं राहत असतं, कारण ते आपण स्वतः मिळवलेलं असतं. आणि गुरु ही पदवी लोकांनी तुम्हाला दिलेली असते, ती कायमी असेलच असं नाही. म्हणून प्रत्येक गुरु हा पहिला शिष्य असतो आणि त्याच्या शिष्यांनी मिळून त्याला गुरु केलेला असतो. जोपर्यंत तो गुरु उत्तम शिष्य आहे तोपर्यंत तो उत्तम गुरु म्हणून राहू शकतो. म्हणजे खरं गुरुला घडवतो तो शिष्य. ही नृत्याची अफाट परंपरा जी इतक्या शतकानुशतकांची आहे आणि आपल्या समोर जेव्हा एखादा शिष्य उभा राहतो तर त्याची एक मर्यादित क्षमता असते, याची सांगड तुम्ही कशी काय घालता? कसं असतं की नृत्य जे म्हणतो ना आपण, तुम्ही एकाला शिकवलं, गुरुजीने मला शिकवलं, मी माझ्या स्टुडंटना शिकवलं, पण ते डायरेक्ट नाही. नृत्य किंवा मुवमेंट एक्सटर्नल मॅनिफेस्टेशन ऑफ इंटरनल फीलिंग इज अ मुवमेंट. External manifestation of an internal feeling is movement. Is movement. अंतर्गत विकारस्य बाह्य प्रकटीकरणम मुवमेंट. अंतर्गत म्हणजे मनात राहिलेला विकार किंवा विचार जेव्हा तुम्हा बाह्य प्रकटीकरण करता, बाह्य लोकांना दाखवता, मग डोळ्याने दाखवा, हाताने दाखवा, नाकाने दाखवा, तोंड वाकडं करून दाखवा, काही करा, तो तुमच्या मनात आलेला विचार प्रकट करतो. म्हणजे तुम्ही ते नृत्य केलं, अभिनय केलं, एक्सप्रेशन केलं, भाव केले, भावना दर्शवली, जे म्हणायचं असेल ते म्हणा. ह्याचा अर्थ तुमचा सरळ आणि सरळ संबंध आहे तो अंतरंगात राहिलेल्या विचाराचा, म्हणजे अंतरंगातील आविष्काराला नृत्य असं म्हणतात. मग तुमच्या अंतर्मनात त्या विषयाबद्दलची अभिरुची निर्माण करायचं महत्त्वाचं काम तुमचा गुरु करत असतो. तुमचा गुरु सांगेल उजवा हात असा कर, डावा हात खाली कर, उजवी मान वर कर, चूक, म्हणजे तो योग्य गुरु नाही. त्या गुरूंनी तुम्हाला त्याबद्दलची गोष्ट, तो हात तिकडे का गेला पाहिजे, त्या हाताचा अर्थ काय आहे, त्या हाताद्वारा तू लोकांना काय सांगणार आहे किंवा त्या लोकांना त्याच्यातनं काय कळलं पाहिजे, समजलं पाहिजे,
हे जोपर्यंत तुमच्यापर्यंत तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये ते अंतर्गत करत नाही तर तो आविष्कार बरोबर होणार नाही. नृत्य जीवन जगण्याचा जो पद्धत मी म्हणते की मुलांना शिकवली पाहिजे ती ही की तुम्ही प्रत्येक शब्दाचा अर्थ किंवा प्रत्येक गोष्ट करता त्याविषयी त्याची जवळीक त्याचा जवळचा स्पर्श करून घ्या, त्याला समजून घ्या आणि मग त्याला प्रेझेंट करा. क्या बात. मला सांगा तुमचे जे इतके परफॉर्मन्सेस झाले त्याच्यामधला अगदी लक्षात राहिलेला किंवा अविस्मरणीय असा एखादा परफॉर्मन्स तुम्ही आम्हाला सांगू शकाल? मुलांसाठी फार महत्त्वाचं आहे. मुलांसाठी याच्यासाठी महत्त्वाचं आहे की प्रोग्रामला गेले होते चेन्नईला आणि गुरुजी बसले होते असे वाजवायला, सगळे बाजूला बसतात तसे, आणि ऑडियन्समध्ये मोजून 50 लोक आणि हॉल बडा मोठा, षण्मुखानंद एवढा, 4-5 हजाराची सिटिंग कॅपॅसिटी आणि हॉलमध्ये 50 माणसं. पहिली एंट्री केली, सगळा डान्स बिन्स केला, एक्झिट केली, गुरुजींकडे गेली, टॅन 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 बोलायला, ओ मी आता पुढचा डान्स नाही करणार आहे, हे 50 लोक बसलेले आहेत, फक्त त्यांच्यासमोर मी नाही डान्स करणार, एवढं झालं, बस झालं. त्या लोकांनी आपल्याला इथून चेन्नईपर्यंत बोलवलं आणि फक्त 50-60 माणसांसाठी आपण एवढं एक अक्षराने बोलले नाही, कपडे चेंज करून ये, पुढचं दाखवायचं आहे. अभिनय दर्पणचे प्रयोग होता तो, 3 पार्टमध्ये प्रयोग आहे, पहिले 100 श्लोक, दुसरे 125 श्लोक, तिसरे 125 असं. पहिला पार्ट केल्यानंतरच माझा तो असा रुद्र स्वरूप बाहेर आला की एवढे 50 लोकांसाठी आपण एवढी मरत मरत आलो, आपण प्रयोग करतो, मला नाही करायचे. प्रयोग झाला, खूप सुंदर प्रयोग झाले, सगळे मला पाठी लिहून भेटले, सगळ्यांच्या बरोबर फोटो काढले. आणि तुम्हाला सगळ्यांना इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची की आजच्या युगातले सगळ्यात बढिया गुरुज, एकही गुरु असा नव्हता चेन्नईमधला म्हणजे अख्ख्या तामिळनाडूमधला जो तिथे नव्हता. आणि आज संध्यापुरेच्या ओळखली जाते त्या अभिनय दर्पणच्या त्या प्रयोगामुळे लोक, अगं तिचा तो चेन्नईचा प्रयोग होता ना. वा क्या बात आहे. मला वाटतं ह्या नोटवरती आपण या सत्राची सांगता करूया. आणि मला असं वाटतं आजचा हा सगळा संवाद आपण गुरुजींच्या स्मृतींना अगदी विनम्रपणे अर्पण करूया. धन्यवाद.